डायनासोर पुस्तकातून वाचलेला किंवा चित्रपटातून बघितलेला एक महाकाय प्राणी जवळून अनुभवायला मिळाला तर, ह्याचे अवशेष जवळून बघायला मिळाले तर, ह्याच्या पोटातून आत जाता आले तर तुम्हालाही आवडेल का हे करायला? चला तर मग. अरे हो, जर व्हिडिओ मोबाईलवर बघत असाल तर स्क्रीन रोटेट करा आणि व्हिडिओ फुल स्क्रीनवर बघा, म्हणजे अजून मजा येईल. कलगरीपासून डायनासोरचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे ड्रम हेलर हे गाव फक्त 150 किलोमीटर अंतरावर आहे, पण इथे जायचे म्हणजे प्रवासाला गाडी हवी. यासाठी आम्ही एक गाडी रेंटवर घेतली. कार मर्सिडीज GL 350 7 सीटर. 3 फॅमिलीज आम्ही आलो आहोत. मस्त ऐसपैस अशी गाडी आहे. प्रवास मोठा नव्हता पण नवा होता, त्यामुळे आम्ही सकाळी लवकरच घराबाहेर पडलो. शहर सोडताच आजूबाजूला मोकळे पठार आणि शेती दिसू लागली. दूरपर्यंत पसरलेले गवत किंवा फक्त यांत्रिकी शेतीच्या खुणा, अधेमध्ये ना कुठले गाव ना कुठली वस्ती. म्हणूनच बेअर किल्स म्हणतो, यहां दूर दूर तक कोई इंसान नजर नहीं आ रहा है. या पठारी पण मोकळ्या रस्त्याने आम्ही निघालो होतो हॉर्सशू कॅनॉनकडे. लाखो वर्षांपूर्वी येथे समुद्र होता, पण जेव्हा खंडांची हालचाल झाली तेव्हा समुद्र मागे सरकला आणि इथे भूपृष्ठाची विशेष रचना तयार झाली. हिला बॅडलँड्स असे नाव. ह्याच प्रदेशात जवळपास 7 कोटी वर्षांपूर्वी डायनासोर राहत होते, ज्यांचे अवशेष आपल्याला आजही या बॅडलँड्समध्ये सापडतात. येथील एका भागात पाण्याच्या प्रवाहामुळे घोड्याच्या नाळीच्या आकाराचा एक भूभाग तयार झालाय, त्याला 11 वरून हॉर्सशू कॅनॉन असे नाव पडले. पठारी प्रदेशात उंच सखल भाग तयार झाले आणि आपल्यासारख्या भटक्यांना ट्रेलसाठी हकाची जागा मिळाली. आम्ही पण हॉर्सशू कॅनॉन मध्ये उतरलो आणि एक छोटासा ट्रेल केला. थोड्या वेळाने पठारावर आलो आणि पुढील प्रवासाला निघालो. इतक्यात वाटेत दिसली एक ऑइल रिग, म्हणजे जमिनीतून तेल काढण्याची एक मोठी हापशी. हे हापशी जवळून बघण्यासाठी गाडी कडेला लावली आणि आम्ही हापशीकडे वळलो. जीवाश्मांनी समृद्ध असल्याने या प्रदेशात पेट्रोलियमच्या भरपूर साठ्या आहेत. हे ऑइल काढण्यासाठी स्वयंचलित अशा ह्या मोठ्या हापशांचा उपयोग केला जातो. इथे आठवण म्हणून एक मस्त सेल्फी घेतली. गाडीला पुन्हा स्टार्टर मारला, गाडी वळवली आणि आता थेट निघालो ते ड्रम हिलर कडे. थोड्याच वेळात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या छोट्या घरांनी आमचे स्वागत केले. गावाच्या मध्यवस्तीत पोहोचलो तोच आम्हाला दिसला डायनासोरचा जगातील सर्वात मोठा पुतळा. हा पुतळा 86 फूट उंच आणि 151 फूट लांब असून फायबरने बनवलेला आहे. या मोठ्या पुतळ्याप्रमाणेच गावात सगळीकडे छोटे छोटे पुतळे मांडलेले दिसले. चला तर मग या मोठ्या डायनासोरच्या पोटात. जवळपास 106 पायऱ्या चढून गेल्यावर आपण ह्या मोठ्या डायनासोरच्या तोंडाशी पोहोचतो. इथे एक छानशी व्हिविंग गॅलरी आहे,
इथून ड्रम हिलर गावाचे विहंगम दृश्य बघितले. खाली उतरलो आणि गार्डन मध्ये प्रमोदने छानसा फोटो काढून दिला. प्रवास इथे संपला नाही, अजून बरेच काही बघायचे होते. ते बघूया पुढील भागात.